आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। मांजरी ते येडूर रस्ता खासदार आमदार हुक्केरींमुळेच, रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी निर्वाळा देत दिला पाठिंबा। मांजरी ते येडूर हा महत्त्वाचा रस्ता खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्यामुळे झाला असल्याचा निर्वाळा देत या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी उमेदवार गणेश हुक्केरी यांना पाठिंबा व्यक्त केला। मांजरी ते येडूर हा रस्ता रुंदीकरणासह झाल्यामुळे प्रवाशांसह येडूर येथील वीरभद्रेश्वर देवास येणाऱ्या भाविकांची चांगली सोय झाली आहे, तर दिव्याची सोय केल्यामुळे रात्रीचा प्रवासही सुखकर झाला आहे। या कामाचे श्रेय खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांनाच असून आमचा त्यांनाच पाठिंबा राहील असे आश्वासन या परिसरातील शेतकऱ्यांनी दिले। महानकर न्यूज साठी येडूरहून राजू कोळी। नेते आमच्या भागाला सुद्धा यावे, कारण अगोदरांचे त्यांच्या जे आता एक एक ठिकाणी आहेत ते रस्ते सुद्धा चांगले नाहीत। हे पदनिवे कायम चालू असतात का? संध्याकाळी 6 चालू होते, सकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतात। शिवपूर म्हणजे रस्त्याबद्दल, म्हणजे रस्त्यामुळं आमचं म्हणजे सगळ्यांचं शेतकऱ्यांचं वाहतूकसाठी चांगली व्यवस्था झालेली आहे। व्यापाऱ्यांना प्रवासी जास्त आल्यामुळे व्यापाऱ्यांना फायदा झालेला आहे आणि म्हणजे देवस्थानची सुद्धा प्रसिद्धी वाढलेली आहे। अगोदर देवस्थान येडूर कुठं होतं हे माहीत नसायचं, पण रस्ता आणि म्हणजे रस्त्यामुळे प्रचार एवढा झाला आहे की गणेशांनी आणि प्रकाशांनी देवस्थानचे प्रचार कोण केला तर ह्या दोघांनीच केलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। महाराज केला तर ज्या ह्या रस्त्याला फिरतात विरोधी पक्ष असू दे कोण सुद्धा असू दे, विरोधी पक्षांनी सुद्धा विचार करावा की ह्या रस्त्यावर आम्ही फिरतोय, म्हणजे ह्या असलेले आता कोणाला त्यांच्या विरोधी पक्ष सुद्धा नाहीये, कारण तो आता विरोधी पक्ष जेवढे राहिलेत त्यांनी फक्त रस्त्यावर फिरायचं काम करतात, पण रस्ता सुधारणा किंवा कुठलंही सुधारणा त्याचं काम अजूनपर्यंत केलं। लहान मुलांना वगैरे धोक्याचं वाटत नाही काय? लहान मुलांना वगैरे धोक्याचा रस्ता अजिबात अजिबात नाही। लहान मुलं घर आहेत, खेळत बाहेर वगैरे येऊ शकत नाही। नाही नाही हे असते काय मुलं सुद्धा येत नाही। फूट रोड झाल्यामुळं ते काय प्रॉब्लेमच नाही आहे, एक नंबर झालंय काम। खासदार प्रकाश हुक्केरी आमदार गणेश हुक्केरी यांच्यामुळे येडूर मांजरी रस्ता अत्यंत चांगला झाला असं वाटतं तुम्हाला? भरपूर भरपूर 100%।